सोयगाव पंचायत समिती कार्यालयाचे निम्मे कर्मचारी स्वाक्षऱ्या करून फरार पंचायत समिती कार्यालयात शुकशुकाट महसूल विभागाकडून पंचनामा सोयगाव पंचायत समिती कार्यालयाचा दिनांक तीन ऑक्टोबर गुरुवार रोजी सोयगाव तहसील कार्यालयाच्या पथकाने केलेला पंचनामा केला असता यात पंचायत समिती कार्यालयात बारा कर्मचाऱ्यांपैकी केवळ तीन कर्मचारी हजर तर उर्वरित सर्व स्वाक्षरी करून फरार असल्याचे आढळून आले तर पाच कर्मचारी चक्क गट विकास अधिकाऱ्यांसोबत औरंगाबादला असल्याचे पंचनाम्यांच्या आधारे निष्पन्न झाले आहे सोयगाव पंचायत समिती कार्यालयात गुरुवारी सोयगावपासून साठ किलोमीटर असलेल्या उपलखेडा या गावातून आणि घोसला येथून काही नागरिक शासकीय कामांसाठी आले असता त्या ठिकाणी या नागरिकांना एकही कर्मचारी टेबलावर आढळून आला नव्हता त्यामुळे या संतप्त नागरिकांनी तहसील कार्यालयात केलेल्या तोंडी सूचनेवरून निवास नायक तहसीलदार गोरखनाथ सुरे यांच्या आदेशाने तहसीलच्या पथकाने पंचायत समिती कार्यालयाचा पंचनामा केला यामध्ये तीन कर्मचारी हजर होते तर उर्वरित सगळ्याच विभागांची कर्मचाऱ्यांनी हजेरी रजिस्टरवर स्वाक्षरी करून कार्यालयात दांडी मारल्याचे निष्पन्न झाले होते दरम्यान बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी व इतर कर्मचाऱ्यांनी सोयीस्करपणे दौरे दाखवले तर गटविकास अधिकारी प्रकाश नाईक हे औरंगाबाद येथील बैठकीला गेले मात्र त्यांच्यासोबत चक्क पाच कर्मचारी घेऊन गेल्याचे पंचनाम्यात नमूद आहे सदरील पंचनाम्यांचा अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विकास मीना यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पाठवण्यात येणार असल्याचे पंचनामा पथक प्रमुख गोरखनाथ सुरे यांनी सांगितले आहे SG News, साथी साथी, एस जी न्यूज सोयगावसाठी प्रतिनिधी ब्युरो रिपोर्ट ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एस जी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा